बाबा तुम्हाला त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाऊन राजेश रिकेंचा अपमान करण्याची काय गरज होती? त्यापेक्षा मला तिथं जाण्याची वेळ का आली त्याचा विचार कर. बाबा हा विचार करण्याची वेळ तर कधीच निघून गेलेली आहे. आता तुमच्या या वागण्याचे काय परिणाम होणार आहेत त्याची वाट बघणं एवढंच आपल्या हातात आहे. जे काय परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे. तू काय एवढं घाबरतोस? बाबा तुम्ही समजताय तेवढं हे प्रकरण साधं सोपं नाही आहे. त्यांनी बोलवलेल्या पत्रकारांसमोर तुम्ही देवयानी आणि विक्रमादित्यचं लग्न मोडल्याचं जाहीर केलंय. त्यांचा केवढा मोठा अपमान झाला असेल. आता यामुळे ते राजेश शिर्के पुन्हा पेटून उठणार. शाळेच्या बाबतीत जे काही घडलं त्यालाही आणि तुमच्या आजारपणालाही हा राजेश शिर्केंबरोबरचा वादच कारणीभूत होता ना. मग तरीही पुन्हा बरे झाल्यावर तुम्ही त्यांनाच आव्हान दिलं. राजेश शिर्केंना काय वाटलं यापेक्षा मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं. आणि तुम्हाला परिणामांचीच जर एवढी चिंता असेल तर त्या परिणामांना तुम्हीच जबाबदार आहात. देवयानी आणि विक्रम यांचं प्रकरण तुम्ही थांबवायला हवं होतं. का नाही थांबवलं? मी नको म्हणत असताना सुद्धा देवयानी प्रेस कॉन्फरन्सला गेली. का गेली याचं उत्तर आहे तुझ्याकडे? देवयानीला समजवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. तिच्या या प्रेमाला आमचाही विरोधच होता. पण ती कुणाचंही काहीच ऐकून घ्यायला तयारच नव्हती ना. आणि शेवटी स्वतःच्या निर्णयांचे परिणाम कळणे इतपत ती आता मोठी झाली नाहीये का? हो ना. मग या लग्नामागे राजू शिर्केंचा राजकीय डाव आहे हे जसं माझ्या लक्षात आलं तिच्या नाही आलं. हे बघ मकरंद, एवढ्या दिवसानंतरही देवयानी राजू शिर्केंना ओळखू शकत नसेल. आपले दादू या लग्नाला विरोध का करतायत हे तिच्या लक्षात येत नसेल तर ती मोठी झाली आहे, शहाणी झाली आहे असं मी तरी म्हणणार नाही. मला वाटतं तू तुझा वेळ फुकट घालवू नाहीस. कॉलेजला जा आणि एक लक्षात ठेव, मी जिवंत असेतो हे लग्न होणं शक्य नाही. असं होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या डीव्ही सरांनी 5 मिनिटात होताच नव्हतं केलं. पत्रकारांना काय बातम्या मिळाल्याचे कारण? अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही म्हणत असाल ना तर आत्ताच्या आत्ता जातो त्या डीव्हीला उचलून आणायची व्यवस्था करतो. तुम्ही फक्त हो म्हणा. नाही, कुणीही काही करणार नाही आमच्या परवानगीशिवाय. अहो राजे, आता जर आपण काही केलं नाही ना तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही आम्हाला काही करूही दिलं नाही. संयम. यावेळी पत्रकारांची डिव्हीना सहानुभूती होती. आपण एखादी जरी चूक केली असती तरी चूक सुधारणं फार अवघड गेलं असतं. आणि काही गोष्टी संयमानेच करायच्या असतात. डिव्हींच्या बाबतीत तर हा संयम फारच महत्त्वाचा आहे. राजे, आता आपली पुढची ॲक्शन काय असणार आहे? वेळ आली की आम्ही सांगूच. तुर्तास एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व करायला चाललो आहोत. या लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडायचं स्वातंत्र्य आहे. आणि या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन डीव्हीने त्यांचं मत मांडलं. हा डीव्ही आमच्या दृष्टीने मोठा माणूस कधीच नव्हता. आणि ताबडतोब प्रतिक्रिया देऊन आम्ही त्याला मोठा बनवू इच्छित नाही. आपण राजे, देवयानीच्या लग्नाबद्दल खरं कारण लोकांना कळलेलं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हे लग्न आम्ही राजकीय फायद्याकरता घडवून आणलं? उलट विक्रमादित्य आणि देवयानी यांचं प्रेम असल्यामुळे आम्ही त्याला संमती दिली. डीव्हींचा या लग्नाला जो विरोध आहे तो केवळ आकसापोटी आहे. आमचा उद्देश चांगलाच होता. पण समोरचा माणूस जर वेडा असेल आणि वेडाच्या भरात काही बोलत असेल त्याला आम्ही काय करणार? आणि हे त्यांचं वेडे पण फक्त आम्ही नाही, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे. तेव्हा तुम्हाला कोणी जर काही विचारलं तर तुम्ही त्यांना तेच सांगायचं. आणि हीच आमची प्रतिक्रिया. यो, उद्याच्या शूटचं कोऑर्डिनेशन झालंय. फॅन्टॅस्टिक. यो, कॉफी आण तुला. आण. नर्वस दिसतोयस. एनीथिंग प्रॉब्लेम आर्या? व्हॉट? नर्वस?
मी नर्वस दिसतोय आणि मी का नर्वस होईन? कदाचित श्राव्यासाठी. व्हाट यू आर किडिंग? श्राव्यासाठी मी का नर्वस होईन? व्हाय विल आय बी नर्वस? अँड एनीवेज माझ्या चॉईसला बॉस कधीच नाही म्हणत नाही. माय चॉईस इज बॉसस चॉईस, यू नो दॅट. हो पण ती अजून बॉसच्या केबिनमध्येच आहे. स्टॉप इट. ओके बॉसला तिच्याशी काही एकट्यात बोलायचं होतं. ओ मितानी स्पेशल ऑडिशन. कॅन यू जस्ट शट अप? तुम्हाला काय अर्थ काढायचं आहे ते तुम्ही काढा, आय डोंट केअर. ओके ऋषी कमिटमेंट. श्राव्या ह्या गोष्टीला इथे फार महत्व आहे. हे क्षेत्र तसं वेगळं आहे. कमिटमेंट आणि डिसिप्लिनची जो कदर करत नाही त्याची माझ्या लेखी किंमत शून्य. सौंदर्याला तितकंसं महत्व मी देत नाही श्राव्या. सौंदर्य काय, मेकअप, ॲक्सेसरीज याच्याने सहज मिळवता येत, पण टॅलेंट ते उपजत असावं लागतं. इथं कमिटमेंट, डिसिप्लिन आणि प्रोफेशनलिझमला जो महत्व देतो तोच पुढे जातो. मीही या गोष्टींची कदर करते. मी तुमच्याबरोबर काम केलं की तुम्हाला ते कळेलच. तुम्हाला कळेलच माझ्यातलं पोटेन्शियल काय ते. आय विल डेफिनेटली प्रूव्ह इट सर. बरं श्राव्या तुझ्या काही अटी? माझ्या नाही. श्राव्या एक गोष्ट लक्षात घे, इथे नेव्हर से नो ह्या वाक्याला इथे जागा नाही. उद्या तू एखाद्या पर्टिक्युलर फॅशनचे कपडे घालायला नकार देशील ते इथे चालणार नाही. आमची कंपनी तुला तुझ्या कामाचा योग्य तो मोबदला देईलच, पण त्यासाठी यू हॅव टू वर्क हार्ड. आणि तसं झालं नाही तर तुझ्या जागी दुसरी कोणीतरी उभी असेलच. डोंट वरी सर, तसं काही होणार नाही. मी खूप काम केलेलं नाही आहे, तेवढा एक्सपिरियन्स पण नाही आहे मला. बट आय नो वॉट दिस इंडस्ट्री इज ऑल अबाउट. आम्ही सुरुवातीला तुझ्याबरोबर एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करू. थँक्स, थँक्स अ लॉट. पण त्या एका वर्षात तुला फक्त आमच्याकरताच काम करावं लागेल. ओके. एक, तुला ग्रूम करण्याकरता माझी पूर्ण टीम तयार आहे. दोन, या वर्षभरात तुला लग्न करता येणार नाही. तीन, या काळात तुला इतर कुठल्याही कंपनीची असाइनमेंट घेता येणार नाही. सगळ्या अटी मला मान्य आहेत सर. नाही, इतक्या घाई गडबडीत कुठलाही डिसिजन घेऊ नकोस. माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टचा ड्राफ्ट तयार आहे, तो नीट वाच आणि मगच डिसिजन घे. तो ड्राफ्ट मी योकडे देतो, पूर्ण विचारांती निर्णय घे आणि मगच साईन कर. जर तू या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात गेलीस तर तुला खूप मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. आणि जर तुला सगळ्या अटी मान्य असतील तर डील इज डन. तुझं रेम्युनरेशन काय असेल ते मी ठरवीन. त्याबद्दल आपण नेक्स्ट मीटिंगमध्ये बोलू. थँक्स सर. आय होप आपण लवकरच भेटू. शुअर. नाव यू कॅन गो. बाय सर. यो सॉरी, ॲक्च्युली आय एम व्हेरी हॅपी. आज जे काही झालं ना ते फक्त तुझ्यामुळे झालं. यो माझ्यामुळे कसलं? थँक्स काय म्हणतेस तू मला? जे काही मिळालंय ते तुला तुझ्या हिमतीवर मिळालंय. कॉंग्रॅट्स. थँक्यू. आय एम रियली हॅपी फॉर यू. थँक्यू. थँक्स अ लॉट. म्हणजे यू आर ऑन नाउ. बॉसने तुला सिलेक्ट केलं. एनीवेज कॉंग्रॅट्स. थँक्यू. कॉंग्रॅट्स श्राव्या. थँक्यू. आय एम रियली हॅपी फॉर यू. यो सर तुला कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्ट देतील. तुला ते मिळालं ना की प्लीज मला लगेच दे. ते राहू दे ग, माझ्या ट्रीटचं काय? ट्रीट डन. कुठे आणि कधी जायचं? तुझी ट्रीट नंतर. आज माझ्याकडून तुला ट्रीट. यो येस, पण तुझी ट्रीट उधार आहे विसरू नकोस. ओके ओके लेट्स गो. बाय गर्ल्स. बाय यो. बाय श्राव्या. बाय. अरे तुम्ही असं सरळ घरात काय घुसताय? आम्हाला देवे आणि देशमुखांना भेटायचं म्हणून असं घरात घुसायचं? त्या घरात नाहीयेत. आणि हे बघा तुम्ही घरात कशासाठी आलात ते मला चांगलाच माहितीये. देवयानीच्या बाबतीत जे काही घडलंय ती आमची पर्सनल बाब आहे, त्यामुळे तुम्ही इथून निघून गेलात तर फार बरं होईल. चला. साक्षी त्यांना कशाला परत जायला सांगतेस?
त्यापेक्षा दादूंना बाहेर बोलव. प्रसिद्धी मिळवण्यासाठी असले उपद्रव ते करतच असतात. जा बोलो दादूंना. साक्षी देवानी मॅडम आल्या. हो मॅडम, राजे शिर्केंवर डी व्ही सरांनी जे काही आरोप केले त्यामुळे तुमचं आणि विक्रमादित्यांचं लग्न होणार नाही हे खरं आहे का? मुळात डी व्ही देशमुख सरांनी केलेल्या आरोपामध्ये काही तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का? हे लग्न म्हणजे एक नाटक होत हे खरं आहे का? विक्रमादित्य आणि तुमचं एकमेकांवर असलेलं प्रेम हे खरं होतं की ती सुद्धा एका नाटकाची सुरुवात होती? अगं देवयानी, ते बिचारे प्रश्न विचारून थकलेत तरी तू उत्तर देत नाहीयेस. बोल ना काहीतरी. हे बघा, जे घडलं त्याबद्दल मला तुमच्याशी काही बोलायचं नाही, सो प्लीज तुम्ही निघू शकता. मला बोलायचं. डी व्ही सर, राजे शिर्केंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काय बोलायचं ते मी बोललोय, तेव्हा आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. तुम्हीच माझ्या समोर होतात त्यामुळं तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. आता यावर काही वेगळं विचारायचं असेल ना तर ते राजे शिर्केंना जाऊन विचारा. डी व्ही सर, राजे शिर्केंना जे काही विचारायचं आहे ते आम्ही त्यांना विचारणारच आहोत. पण तुमच्याकडून आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही राजे शिर्केंवर हे आरोप केले? काय म्हणायचंय काय तुम्हाला? मी कुणाच्या सांगण्यावरून राजे शिर्केंवर आरोप केले? अर्थात नाहीतर इतके दिवस तुम्ही गप्प बसलो नसतं. देवयानी आणि विक्रमादित्य यांचं प्रेम प्रकरण हे जगजाहीर आहे. त्यावेळेला तुम्ही ते थांबवलं नाही, मग आता तुमचा विरोध का? तुमचा या लग्नाला विरोध होता, मग देवय आणि देशमुख रणबीर राजांच्या प्रेस कॉन्फरन्सला का गेला? लहान आहे ती, अजून तिला तिचं बरं वाईट कळलं असतं तर ती प्रेस कॉन्फरन्सला गेली नसते. आता राहिला प्रश्न देवयाने आणि विक्रमादित्यांचा, तर त्यावेळेस माझी मनस्थिती ठीक नव्हती. सर, तुम्ही मूळ कारण आमच्यापासून लपवून ठेवत आहात. मूळ कारण हे आहे की रणवीर राजांच्या विरोधकांशी हातमिळवणी करून त्यांना पाडण्याचं चांगलं नाटक केलं तुम्ही. राजे शिर्केंची बदनामी व्हावी हा तुमचा उद्देश आहे असंच आम्हाला वाटतं. तुमचे प्रश्न ऐकल्यानंतर लक्षात येते की तुम्हीच कोणाशी तरी हातमिळवणी करून माझ्याशी बोलायला आला. तो आता मला जास्त काही बोलायचं नाही, तुम्ही जाऊ शकता. दादू, आत्ता आपण काही बोलायला नाही. पाहिलत ना काय परिणाम झाले ते? त्या डी व्ही देशमुखांनी पुन्हा एकदा भर सभेत सगळ्यांचा अपमान केला आणि तुम्ही काय केलं? गप्प बसून राहिलात, हातावर हात ठेवून गप्प बसून राहिलात. राज शिर्के म्हणवताना स्वतःला आणि एका सामान्य माणसानं तुमचा अपमान केलेला असताना सुद्धा तुम्ही काहीही बोलू शकला नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःला राज शिर्के म्हणून घेण्याची. पण साईमा, काही ऐकायचं नाही आम्हाला तुमचं. आमचंच चुकलंय. तुमचं आणि त्या विक्रमादित्यांचं ऐकून आम्हाला या लग्नाला परवानगी द्यावी लागली आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांसमोर असं अपमानित व्हावं लागलं. ही त्यांची शेवटची चूक ठरेल साईमा. यापुढे जर त्यांनी चूक करण्याचा प्रयत्न केला तर ते या जगातच शिल्लक राहणार नाहीत. प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही काही बोललो नाही कारण परिस्थितीमुळे आमचे हात बांधले गेले होते, पण निवडणुकीपर्यंत तरी आम्हाला हा आमचा संयम असाच कायम ठेवावा लागेल. तुमच्या निवडणुकीचं कौतुक आम्हाला सांगू नका. तुम्हाला मिळणाऱ्या विजयापेक्षा किंवा मंत्रिपदापेक्षा सुद्धा राज शिर्के हे नाव आम्हाला जास्त मोलाचं वाटतंय. आज दुसऱ्यांदा कुणीतरी या नावाला आव्हान दिलेलं आहे.
आणि तरी सुद्धा तुम्ही शांतपणे सगळं ऐकून गप्प बसलात. काय समजायचं आम्ही? राजशिर्क्यांच्या वारसाच्या रस्त्यात लढण्याची ताकदच उरलेली नाहीये, हो ना? दादू, खूप उशीर झालाय, ठेवून द्या आता. हे घ्या, औषध आणलीत ती घ्या, दूध पिया आणि झोपा आता. अजूनही रागवलायत ना माझ्यावर? खर तर मी तुमच्यावर रागवायला आले होते, पण नाही रागवले. हा, पण तक्रार मात्र आहे. दादू, तुमचं कर्तव्य तुम्ही चोख पार पाडलं. आयुष्यात मला त्रास होऊ नये असं तुम्हाला वाटतं ना, मला माहिती आहे. आणि म्हणूनच माझ्या काळजीपोटी तुम्ही हे सगळं बोललात. मला हेही माहिती आहे की मी तुमचा विश्वासघात केलाय आणि या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रासही झालाय. पण दादू, तुम्ही एक गोष्ट विसरताय. माझ्यावर तुमचेच संस्कार आहेत. एक गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय मी नाही गप्प बसू शकत. दादू, मी ठरवलंय. ज्या माणसाने मला फसवलं, ज्याने माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं, माझ्या भावनांशी खेळलं, दादू, त्याला बदलायला मी भाग पाडणार आहे. त्याच्यातला माणूस मी जागा करणार. माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी. ह्यात माझं काय चुकतंय दादू? दादू, एखाद्याचं पराकोटीचं प्रेम, पराकोटीचा तिरस्कार नाहीसं करू शकत. हे तुम्हीच आम्हाला शिकवलंय. मग दादू, याच वेळी विरोध का? दादू, तुमच्या मनाविरुद्ध मी कधीच काही केलं नाहीये, या पुढेही कधी काही करणार नाही, हे तुम्हालाही माहिती. पण एक ना एक दिवस तुम्हाला माझं म्हणणं पटेल आणि तुम्ही स्वतःहून आमच्या नात्याला परवानगी द्याल. त्या दिवसाची मी वाट पाहते. गुड नाईट दादू. हॅलो आदित्य राजे, कधीपर्यंत परत येत आहे? नाही, आरामात आलं तरी चालेल, कारण आपला डाव त्या डीव्ही देशमुखने आपल्यावरच उलटवला आहे. आता हे लग्न होईल असं आम्हाला वाटत नाही, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघून घेऊ. एवढं सगळं घडल्यानंतर यांना वाटतंय की विक्रमचं लग्न देवयानीशी व्हावं. लाचार रणवीरनं लोकांची मतं मिळावीत म्हणून खेळलेला एक कुटील डाव आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी हे होऊ देणार नाही. आज दुसऱ्यांदा कुणीतरी या नावाला आव्हान दिलेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही शांतपणे सगळं ऐकून गप्प बसलात. राजशिर्क्यांच्या वारसाच्या रस्त्यात लढण्याची ताकदच उरलेली नाहीये.